नमस्कार मैत्रिणींनो, आजपासून आपण एक वेगळ्या व्हिडिओ सिरीजला सुरुवात करणार आहोत. या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे मोत्याचे दागिने कसे करायचे ते बघणार आहोत. तर आज आपण या सिरीजमधला पहिला व्हिडिओ बघणार आहोत. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मोत्याचा नेकलेस कसा करायचा ते सांगणार आहे. चला तर मग हा नेकलेस कसा करायचा ते बघूया. पण ते बघण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करा, विसरू नका. हा मोत्याचा नेकलेस करायला एकदम सोपा आहे, दिसायला खूप सुंदर दिसतो आणि अगदी कमी वेळात होतो. चला तर मग हा मोत्याचा नेकलेस करण्यासाठी आपल्याला काय साहित्य लागतं ते बघूया. त्यासाठी इथे मी 3 mm चे पांढरे आणि 5 mm चे पांढरे असे दोन प्रकारचे मोती घेतलेले आहे. त्यानंतर ॲडजस्टेबल नॉड घेतलेले आहे. त्यानंतर नायलॉनचा दोरा जो ज्वेलरी मेकिंगसाठी वापरतात तो, त्यानंतर सुई आणि त्यानंतर इथे मी जम्प रिंग घेतलेल्या आहेत. तर ह्या राऊंड शेपमध्ये दोन जम्प रिंग आहेत, त्या आपल्याला घ्यायच्या आहेत. चला तर मग आपण आता वेळ न घालवता हा नेकलेस कसा करायचा ते बघूया. त्यासाठी आपण सुईमध्ये दोरा ओन घेणार आहोत. आपल्याला डबल दोरा घ्यायचा आहे. आता इथे शेवटी गाठ मारायची नाही, त्याआधी आपण सुईमध्ये 3 mm चा पांढरा मोती घेणार आहोत आणि त्यानंतर जो जम्प रिंग आहे ती घ्यायची आहे. थोडा दोरा आपल्याला मागच्या साईडला सोडायचा आहे आणि जो मोती घातला होता आपण त्या मोत्यातनं आपल्याला सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे. दोरा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे आपण दोऱ्याला व्यवस्थित गाठ मारून घेणार आहोत. तर इथे आपल्याला पक्की गाठ मारायची आहे जेणेकरून आपला दोरा निसटणार नाही. आणि जो मागचा उरलेला दोरा आहे तो आपल्याला थोडा कट करून घ्यायचा आहे. आणि तुम्ही दिव्याच्या साह्याने किंवा लायटरच्या साह्याने तो जो उरलेला दोरा असतो तो थोडा त्याला लायटर लावायचा, जेणेकरून तो दोरा काय होईल की व्यवस्थित पक्का बसेल. तर इथे मी व्यवस्थित नॉड बांधून घेतलेली आहे आणि उरलेला दोरा देखील आपण कात्रीच्या साह्याने कापून घेणार आहोत. त्यानंतर सुईमध्ये आपण 3 mm चे म्हणजे छोटे पांढऱ्या रंगाचे 6 मोती घालून घेणार आहोत. तर इथे मी 4 मोती घातले, त्यानंतर 5वा आणि 6वा. त्यानंतर सुई आपल्याला जो आपण शेवटचा आत्ता मोती घातला आहे त्या एका मोत्यातनं सुई आपल्याला वरच्या दिशेने काढायची आहे. दोरा व्यवस्थित ओढायचा आहे. आता इथे आपला 6 राऊंड मिळाला. आता आपण सुई जे पुढचे 2 मोते दिसतात त्या 2 मोत्यातनं बाहेर काढणार आहोत. तर इथे मी सुई 2 मोत्यातनं बाहेर काढणार आहे. दोरा व्यवस्थित ओढायचा आहे. सॉरी, 3 मोत्यातनं बाहेर काढायची आहे आपल्याला सुई. आता इथे सुई आपण 3 मोत्यातनं बाहेर काढली. आता सुईमध्ये आपल्याला एक पांढऱ्या रंगाचा मोती घ्यायचा आहे छोटा. आणि परत सुई आपण जे पुढचे 3 पांढऱ्या रंगाचे मोती आहेत त्यामधनं बाहेर काढणार आहोत. तर इथे मी पहिला, त्यानंतर हा दुसरा, त्यानंतर पुढचा जो तिसरा मोती आहे, तर 3 मोत्यामधनं सुई बाहेर काढली. दोरा व्यवस्थित ओढायचा आहे. परत सुईमध्ये घेताना आपल्याला एक पांढऱ्या रंगाचा मोती घ्यायचा आहे. तर इथे मी सुईमध्ये लहान पांढऱ्या रंगाचा एक मोती घालणार आहे. आणि परत सुई आपल्याला जे पुढचे 2 मोती दिसतात त्यामधनं घालायची आहे. अशा पद्धतीने आपला हा पहिला राऊंड पूर्ण झालेला आहे. आता आपल्याला दुसरा पण राऊंड करायचा आहे. त्यासाठी सुईमध्ये घेताना मी 5 पांढऱ्या रंगाचे मोती घेणार आहे. तर इथे आपण 6 राऊंड करतो आहे तर ऑलरेडी आपल्याकडे एक मोती आहे. तर इथे मी 5 पांढऱ्या रंगाचे लहान मोती घेतले आणि ज्या मोत्यामध्ये दोरा आहे त्या एकाच मोत्यामधनं आपण सुई बाहेर काढणार आहोत. बरं, सुई आपल्याला पुढचे जे एक मोती आहे त्या एका मोत्यामधनं बाहेर काढायची आहे. आता सुईमध्ये आपण 1 पांढऱ्या रंगाचा मोती घालणार आहोत. परत सुई आपल्याला जे पुढचे 3 मोती दिसतात त्या 3 मोत्यातनं बाहेर काढायची आहे. तर इथे मी 1, 2 आणि हा तिसरा, 3 मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. दोरा व्यवस्थित ओढायचा आहे. परत सुईमध्ये घेताना आपण 1 पांढऱ्या रंगाचा मोती घेणार आहोत.
आणि सुई आपल्याला जे पुढचे मोती दिसतात, तर पुढच्या इथे मी दोन मोत्यातनं सुई बाहेर काढली, त्यानंतर परत सुई आपण पुढच्या दोन मोत्यातनं बाहेर काढायची आहे. बघा इथे मी एका मोत्यातनं काढली, त्याच्यानंतर आणखीन जो पुढचा एक मोती आहे त्यामधनं सुई बाहेर काढायची, आणि त्याच्यानंतर आणखीन पुढच्या, म्हणजे एकूण आपण पाच मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहोत. परत सुईमध्ये घेताना आपल्याला पाच लहान मोती घ्यायचे आहेत पांढऱ्या रंगाचे, आणि ज्या मोत्यामध्ये दोरा आहे त्या एकाच मोत्यातनं सुई आपल्याला विरुद्ध बाजूने बाहेर काढायची आहे. त्यानंतर सुई आपण पुढचा जो एक मोती दिसतो त्यामधनं बाहेर काढणार आहोत. परत सुईमध्ये आपण एक पांढऱ्या रंगाचा मोती घेणार आहोत, आणि सुई आपल्याला जो पुढचा पांढरा मोती आहे, सॉरी पुढचे जे तीन पांढऱ्या मोती आहे त्या तीन पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. परत सुईमध्ये आपण एक पांढऱ्या रंगाचा मोती घेणार आहोत, आणि सुई आपल्याला पुढचे जे पाच मोती आहेत तर त्या पाच मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. तर इथे मी पहिल्या दोन मोत्यातनं बाहेर काढली, त्यानंतर हा पुढचा तिसरा मोती, त्यानंतर चौथा, जो वरचा आहे तो घ्यायचा नाही आपल्याला, सहा राऊंडमधले जे मोती आहेत तेच घ्यायचे आहे. चौथा आणि पाचवा, अशा पाच मोत्यातनं सुई बाहेर काढली, त्यानंतर सुईमध्ये आपण परत पाच पांढऱ्या रंगाचे मोती घालणार आहोत. आणि सुई आपल्याला ज्या मोत्यामध्ये दोरा आहे त्याच मोत्यातनं उलट दिशेने बाहेर काढायची आहे. दोरा व्यवस्थित ओढायचा आहे, इथे गुंता व्हायची खूप शक्यता असते, त्यामुळे दोरा व्यवस्थित ओढून घ्या आणि काळजीपूर्वक करावं लागेल आपल्याला. त्यानंतर सुई आपण पुढचा जो एक मोती दिसतो त्या एका मोत्यामधनं बाहेर काढणार आहोत. तर इथे मी सुई पुढच्या एका मोत्यातनं बाहेर काढते, त्यानंतर सुईमध्ये परत आपण एक पांढऱ्या रंगाचा मोती घेणार आहोत, आणि परत सुई आपल्या पुढचे जे तीन मोती आहे त्या तीन मोत्यातनं बाहेर काढायची आहे. दोरा व्यवस्थित ओढायचा आहे, परत सुईमध्ये आपण एक पांढऱ्या रंगाचा मोती घालणार आहोत, आणि सुई आपल्याला जे पुढचे पाच मोती आहे त्यामधनं बाहेर काढायची आहे. तर इथे मी पहिल्यांदा दोन मोत्यातनं बाहेर काढली, त्यानंतर आणखीन पुढचे जे दोन मोती आहे त्यामधनं मी बाहेर काढणार आहे. जो आत्ता आपण मोती घातला एक त्यामधनं नाही काढायची आपल्याला बाहेर सुई. तर इथे मी तिसऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढली, त्यानंतर हा चौथा मोती, चौथ्या मोत्यातनं देखील सुई बाहेर काढणार आहे, आणि त्याच्यानंतर पाचवा, अशा पाच मोत्यातनं सुई बाहेर काढली. परत सुईमध्ये आपण पाच पांढऱ्या रंगाचे मोती घेणार आहोत, एक दोन तीन चार आणि पाच, आणि परत सुई आपण ज्या मोत्यामध्ये दोरा आहे त्याच मोत्यातनं उलट दिशेने बाहेर काढणार आहोत. परत सुई आपण पुढच्या एका मोत्यातनं बाहेर काढणार आहोत. परत सुईमध्ये आपल्याला एक पांढऱ्या रंगाचा मोती घ्यायचा आहे, आणि परत सुई आपण पुढचे जे तीन पांढरे मोती आहे त्यामधनं बाहेर काढणार आहोत. तर इथे मी दोन मोत्यातनं बाहेर काढली, त्यानंतर पुढचा एक तिसरा मोती यामधनं बाहेर काढणार आहे. परत सुईमध्ये आपण एक पांढऱ्या रंगाचा मोती घेणार आहोत, आणि सुई आता आपल्याला पाच पांढऱ्या रंगाच्या मोत्यातनं बाहेर काढायची आहे. तर इथे मी पहिल्यांदा दोन मोत्यातनं बाहेर काढली, त्यानंतर आपण तिसऱ्या मोत्यातनं देखील सुई बाहेर काढणार आहोत. दोरा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे, त्यानंतर आपण सुई जे पुढचे दोन मोती आहेत चौथा आणि पाचवा त्या दोन मोत्यातनं देखील बाहेर काढणार आहोत. तर इथे दोरा व्यवस्थित ओढायचा आहे, आणि परत सुई आपण पुढचे जे दोन मोती दिसतात चौथा आणि पाचवा त्या दोन मोत्यातनं बाहेर काढणार आहोत.
दोरा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. परत सुईमध्ये आपण 5 पांढऱ्या रंगाचे मोती घेणार आहोत आणि याच पद्धतीने आपल्याला ही पूर्ण पट्टी तयार करून घ्यायची आहे. तुम्ही तुमच्या गळ्याच्या मापानुसार घेऊ शकतात. तुम्ही ही अशाच पद्धतीने ही पूर्ण पट्टी तयार करून घेऊ शकतात. तुम्ही बघू शकतात की ही जी पट्टी आहे ती तयार झालेली आहे. तर इथे मी अंदाजे 50 राऊंड केलेले आहे. तुम्ही तुमच्या मापानुसार कमी किंवा अधिक करू शकतात. आता इथे आपल्याला ही पट्टी बंद करायची आहे. तर इथे जो दोरा आहे तो सेंटरचा जो मोती आहे तिथे आहे. तर इथे मी सुईमध्ये एक पांढरा मोती घेणार आहे. त्यानंतर जी जम्प रिंग आहे ती घेणार आहे. इथे मी ती 4 mm ची वापरलेली आहे. आणि जो दोरा आहे सॉरी जो मोती घातला आहे त्या मोत्यातनं आपण सुई परत विरुद्ध बाजूने बाहेर काढणार आहोत. दोरा आपल्याला व्यवस्थित पक्का ओढून घ्यायचा आहे. आता दोरा आपला पक्का व्हावा आणखीन म्हणून आपण सुई 2 ते 3 मोत्यांमधनं फिरून घेणार आहोत. तर इथे मी सुई 2 ते 3 मोत्यांमधनं फिरून घेणार आहे आणि त्यानंतर पक्की अशी गाठ मारून घेणार आहे. तर इथे आपण गाठ मारून घ्यायची आणि परत सुई आपल्याला 2 ते 3 मोत्यांमधनं फिरून घ्यायची आहे जेणेकरून आपला दोरा पक्का बसेल आणि जो उरलेला दोरा असेल तो आपल्याला कात्रीच्या सहाय्याने कापायचा आहे. आणि जर दोऱ्याची काही शेंडे किंवा काही भाग शिल्लक असेल तर तो आपण काडेपेटीच्या सहाय्याने किंवा दिव्याच्या सहाय्याने किंवा मेणबत्तीच्या सहाय्याने थोडासा जाळून घ्यायचा आहे. जाळून घेताना काळजी घ्यायची की ते मोती जळणार नाही. तर अशा पद्धतीने आपली ही मोत्याची पट्टी तयार झालेली आहे. आता पुढे आपल्याला काय करायचं ते बघणार आहोत. त्यासाठी सुईमध्ये मी दोरा घेतला आहे आणि शेवटच्या टोकाला गाठ मारली आहे आणि जो आपला खालचा एक मोती दिसतो त्यामधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. आणि त्यानंतर जे 5 नंबरचे मोती आहेत ते मी यामध्ये वापरणार आहे. तर इथे मी एक मोती सुईमध्ये घातला आहे आणि त्यानंतर जो पुढचा छोटा मोती दिसतो त्यामधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. दोरा व्यवस्थित ओढायचा आहे. परत सुईमध्ये आपण एक पांढऱ्या रंगाचा मोठा मणी घेणार आहोत. तर इथे मी एक मोती घातला आहे आणि परत सुई आपण पुढचा जो एक मोती दिसतो पांढऱ्या रंगाचा त्यामधनं बाहेर काढायची आहे. दोरा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. परत सुईमध्ये आपण एक पांढऱ्या रंगाचा मोती घेणार आहोत आणि परत सुई आपण पुढचा जो मोती दिसतो एक त्यामधनं बाहेर काढणार आहोत. दोरा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. परत सुईमध्ये आपण एक पांढऱ्या रंगाचा मोती घालणार आहोत आणि परत सुई आपण पुढचा जो मोती दिसतो एक त्यामधनं बाहेर काढणार आहोत. दोरा व्यवस्थित ओढायचा आहे. परत सुईमध्ये घेताना आपण एक पांढऱ्या रंगाचा मोती घेणार आहोत मोठा आणि दोरा आपल्याला पुढचा जो मोती आहे त्यामधनं बाहेर काढायचा आहे. परत सुईमध्ये आपण मोठा एक पांढऱ्या रंगाचा मोती घेणार आहोत आणि परत पुढच्या छोट्या पांढऱ्या रंगाच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. आणि याच पद्धतीने आपल्याला ही पूर्ण पट्टी तयार करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकतात की आपली ही पट्टी तयार झाली आहे. आणि इथे मी शेवटचे दोन मोती आहेत ते घालणार आहे. तर इथे मी शेवटचा दुसरा मोती घातला आणि आता आपण शेवटचा परत एक पांढरा मोती घालणार आहोत आणि जो शेवटचा मोती आहे त्यामधनं सुई बाहेर काढायची आहे. आता परत इथे आपण सुई 2 ते 3 मोत्यांमधनं फिरून घेणार आहोत जेणेकरून दोरा आपला पक्का बसेल. आणि त्यानंतर गाठ मारून घ्यायची आहे आणि उरलेला दोरा देखील आपण 2 ते 3 मोत्यांमधनं फिरून घेणार आहोत आणि बाकीचा उरलेला दोरा कात्रीच्या सहाय्याने कापून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपला हा सुंदर नेकलेस अगदी कमी वेळेमध्ये तयार झालेला आहे. यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कलर कॉम्बिनेशन वापरू शकतात. वरची पट्टी डार्क किंवा फेंट रंगाने करायची आणि जो मोठा मोती आहे तो त्याच्या अपोजिट म्हणजे थोडा डार्क किंवा फेंट शेडचा घ्यायचा. अशा पद्धतीने तुम्ही हे करू शकतात. तर आपला आता हा सेट तयार झालेला आहे. आता जी आपण ॲडजस्टेबल नॉड घेतलेली आहे ती आपण ह्या जम्प रिंगमध्ये घालणार आहोत जेणेकरून आपला नेकलेस हा गळ्यात घालण्यासाठी तयार होईल. तर आपला हा सुंदर मोत्याचा नेकलेस तयार झालेला आहे. तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तुम्ही देखील हा नेकलेस घरी एकदा नक्की तयार करून बघा आणि
माझं चॅनल जर आवडत असेल आणि ही व्हिडिओ सिरीज जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हो, लाईक करायला देखील विसरू नका. धन्यवाद.